गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय। गप्पा गोष्टी या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी, आज तुमच्यासाठी छोटीशी गोष्ट घेऊन आलो आहे, ऐकत रहा, पाहत रहा। तर मंडळी, एका खेडेगावातील एक मुलगी, म्हणजे तो मुलगा जो होता तो खेड्यातलाच होता आणि ही बी मुलगी खेड्यातली होती, त्यांचं लग्न झालं। तो मुलगा मुंबईला काहीतरी कंपनीत मोठ्या काम करत होता, काहीतरी चांगल्या प्रकारची नोकरी होती त्याला, आणि ही मुलगी खेड्यातलीच त्याने केली। आणि मग तो तिकडे घेऊन गेला त्या मुलीला, मुलीला घेऊन गेला। मुलगी खेड्यातली असल्यामुळं थोडंफार दहावी 11वीपर्यंत शिक्षण झालेलं होतं तिचं, आणि त्या शिक्षण झाल्यानं तिला शेतीतलं हे असं म्हणजे शेतात जाणं हे सगळं माहीत होतं। तिच्या घरी शेती होती भरपूर, माळव काय जी भाजीपाला केल्या जायचा, तिच्या वडील ते काम करत असत आणि तिनं पाहिलं होतं। ती बी स्वतः कधी काम करत होती त्याच्यामध्ये, तिला शेतीतलं बरंचसं माहीत होतं। आणि ही मुंबईमध्ये राहायला गेली नवऱ्याबरोबर। मग नवीचे 9 दिवस संपले, तिला त्या आता इथं शेतात ही फिरल्यामुळं इथलं बाह्य वातावरण, मोकळं वातावरण आणि तिथलं कोंडल्यावणी तिला कर्मना गेलं। मग काय झालं, मग ती नवरा ऑफिसहून आला की त्याच्या मागं टुमटुम लावायची की ओ इथं मला कसतरी कोंडल्यावणीच होते हो, मी सारखं एका रूममध्ये कुणी माणसं इथले शेत बोलत बी नाहीत काही नाही, असं म्हणजे काही तक्रार करायला लागली त्याच्याकडे। ते म्हणलं हो ना, सवय नसते होते, होऊन जाईल थोडं थोडं हळूहळू सवय लागल्यास, असं तसे गप्पा मारायचं। पण मला करमत नाही हो। बरं, त्याच्या डोक्यात आलं की हिला इथून थोडंसं बाहेर काही फिरण्यासाठी, काही कामानिमित्त काही वस्तू आणण्यासाठी हिलाच पाठवायचं, आता आपण आणायच नाही, म्हणजे त्याच्या निमित्तानं तरी तिला थोडी बाहेर फिरन, बाहेर फिरल्यानंतर हिला थोडंसं वातावरण आणणं ही थोडंसं बरं लागेल, म्हणजे करमन तिला इथं राहायला असं त्याच्या डोक्यात आलं। आणि त्याने काय केलं की तिला म्हणला की तू काय करा जा, जे आपल्याला भाजीपाला काही वस्तू किराणा वस्तू काही लागतात ती तूच खरेदी करी जा, कारण तुझा वेळ बी जाईल आणि तुला इथे राहावंसं वाटेल, करमल, लोकं कशी असतात काय समजेल इथले। बरं ठीक आहे म्हणली। मग ती काय करायला लागली, मग हा भाजीपाल्याला पैसे द्यायचा, मग ही ऑफिसला गेल्यानंतर ही भाजीपाला ही मार्केटमध्ये जायला लागली हळूहळू। मग मार्केटमधले तिची ती भाजीपाल्याचे भाव ऐकून ती जरा थक्कच झाली, कारण हिनं शेतातला फ्रीमध्ये भाजीपाला घेतलेला, अगर तिकडले तिला कधी बाजारात विकलेला भाव माहीत होते, आपल्याकडे काय 10-15-20 रुपये किलो आपल्याकडे इकडे खेड्यामधला, आणि तिथं 40-70-80 असं ती भावाचे रेट, 100 कधी ते आकार बघून चालायचं तिथं भाव मार्केट। हिला नको वाटायला नाही ती पैसे खर्चायला एवढाली। मग ती नवरा आला की त्याच्याकडे तक्रार करू लागली, म्हणायला लागली की अहो म्हणले काय हो म्हणले आपली पगार तर याच्यातच जिरायची, म्हणले काय झालं, म्हणलं भाजी तो 100 रुपये 80 रुपये 60-70 रुपये किलो आहे इथं आणि आपल्याकडे तिकडे नाही, मग आपली पगार ही असल्या महागा वस्तू घेऊन आपली पगारच इथंच खलास व्हायची, मग आपल्या पुढे लेकरा बोलायला काही कमवायचं तर बाजूलाच राहिलं। मग ते म्हणलं अगं भाई इकडे असंच असतंय, आपल्या खेड्यातलं वेगळं असतंय, इथं खूप लांबून येतो भाजीपाला त्याच्यामुळे महाग असतो, असं समजावून सांगायला। मग ती समजानं म्हणजे नाही म्हणली, तुम्ही काही म्हणले लईच महाग घेते ती कितीतनं, म्हणली किती लुटीत आहेत माणसाला, अगं नसते लुटीत नसते, त्यांना खर्च द्यावा लागतो, प्रवास खर्च असतो हे असं ते समजावून, पण ही समजण्याची लायकी नव्हती। ती म्हणली मग काय म्हणतेस तू, आपल्या गावाकडून आणायचा भाजीपाला, नाही नाही आपली ही आहे नवरले गॅलरी, मग रिकामीच आहे ना, म्हणली हो मग रिकाम काय करायचं आहे, म्हणजे मी भाजीपाला लावते म्हणजे कुंड्यामध्ये इथं, अगं मस्ते नसते जमत इथं, कसं जमन इथं आणि कोण करीन त्याचं, म्हणजे मी येते ना, मला येते ना म्हणली सगळं, अहो मी शेतात सगळं मी मिरच्या लावित होते, वांगे लावित होते, हां मीच का बघत होते की दादाले कुठं तेवढं दादाले वेळ आहे, सगळं काढून देत होते, सगळं रोपा लावण्यासहित माझं काम होतं, मी फवारीत पण होते म्हणली, म्हणलं असं करते, बरं 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 लाव लाव म्हणलं, मग नाही म्हणली मला पैसे द्या ना, म्हणली मग म्हणजे मी फिरून येते काय काय ते रोपं ही खरेदी करून आणते, म्हणली ठीक आहे। मग दिले दिनं 200 रुपये गेली मार्केटमध्ये, जिथं ती भाजी खरेदी करत होती त्या माणसाला म्हटली की भैया हे भाजी कुठून, म्हणजे तुम्ही कुठून आणता ही, म्हणले ते लोक आणतात इथं, म्हणले एक काम करा ना मला रोप पाहिजे हो, म्हणले वांग्याचं एक,
ते म्हणले इथं कुठं रोप मिळेल म्हणले. नाही तुम्ही सांगा ना, जे भाजी तुम्हाला पोच करतात ना त्यांना म्हणा की आम्हाला एक रोप पाहिजे. हो सांगतो ना, पण ताई म्हणलं ते कसं आहे शी रोप विकत देतील ना ते, इथं खूप महाग देतील तुम्हाला. नाही नाही असू द्या ना म्हणली, किती 2-3 रुपये? नाही हो 50 रुपयाला रोप देतील ती. आता 50 रुपये असतात? हो मग घेवटलं घ्या ना तर नका घेऊ म्हणलं. मग त्या माणसं बरं ठीक आहे म्हणली. मग ती म्हणली बरं असं एकदाच खाईन म्हणली 50 रुपये, पण पुन्हा तर नाही ना खायचं, एकदा रोप तयार झालं आपलं मोठं वांग्याचं झाड झाल्यास. मग त्याला ती 50 रुपये दिले तिने ॲडव्हान्स, आणि तिनं 1-2 दिवसांनी त्याला ती रोप दिलं त्या बाईला. मग ती रोप घेतलं, रोप घेतल्याने त्याचे ते 50 रुपये तिनं लिहून ठेवले म्हणजे नवऱ्याला सांगण्यासाठी 50 रुपयाचं रोप. मग एक आता कशात लावायचं कुंडीला, मग कुंडी घेतली तिने एक लावण्याची, आपली फुलं लावतो तशी एक कुंडी घेतली. पुन्हा त्या कुंडीत माती टाकण्यासाठी ते कुंडीचे पैसे, माती टाकण्यासाठी ती माती बी तिनं मागवली. मातीचे काही 10-20 रुपये घेतले असतील, ते माती घेतली तिच्याबरोबर. म्हणा ती रोप लावलं तिचं गच्चीवर म्हटलं त्या गॅलरीमध्ये. आणि मग काही रोप असं उबदाऱ्याचंही नाही गेलं. मग तिच्या लक्षात आलं की ह्या रोपाला खत नाही म्हणली. मग ती गे तिथं खताचे ते दुकानात, तिथं खूप दिवस दुकानात काही सापडं नाही गेले, तिला रिक्षा करून इकडं तिकडं फिरून कसं ते गाठलं. म्हणले मला खत पाहिजे, खत पाहिजे. ती बाई आपला दुकानदार तिच्या तोंडाकडे म्हणले खत म्हणजे इथं काय? म्हणजे आम्हाला थोडंसं खायती हो. म्हणले एक 1 किलोचं द्या, जसं नाही तर छटाकभर द्या. छटाकभर म्हणजे नाही 50 ग्रॅम द्या. मग असं करून त्यांनी ते काहीतरी खत घेतलं, एक 10-20 रुपयाचं ते खत घेतलं. तिनं ते खत झाडाला टाकलं म्हणजे त्या वांग्याच्या झाडाला. परत तरी बी वांगं काय असं पाहिजे तसं काही तेजस्वान उपदाऱ्या काही नाही गेलं त्याच्यावरती, कारीक बारीक काहीतरी पडलेलं कारण ते वातावरण तिथलं मुंबईतलं. मग काय करू म्हणले अजून. मग तिच्या लक्षात आलं की आता फवारायला पाहिजे म्हणले या रोपं. आता फवारायचं कसं, एवढा फवारा कुठून आणायचा काय, म्हणजे अजून तिने डोक्यात. मग तिने शक्कल लढवली, तिनं ती आपले स्प्रे असतात ना असे वारकाचं पाणी मारायचे, ते स्प्रे खरेदी केला तिनं. त्याच्यासाठी त्या औषधाच्या दुकाने इकडे तिकडे चक्र म्हणून मागवून घेतलं ते औषध काय थोडंफार अगंती, आणि तिने ते स्प्रेनं फवारायची त्या झाडावर. मग असं करता करता थोडंसं ते आलं आकाराला. मग कुठंतरी 1-2 कळी लागली त्याला त्या झाडाला, असे म्हणजे फुलं लागायला लागले थोडे थोडे. फुलं लागले की लगेच हिनं मोबाईल काढला, व्हॉट्सअपचं चालू केलं, ते फोटो काढला त्याचा, आणि लगेच नवऱ्याला ऑफिसमध्ये पाठवला. म्हणली दाखवेल म्हणली अवकाय आपल्या झाडाला, आपल्या वांग्याला फुलं लागलीत म्हणली, वांग्याला फुलं लागलीत, वांग्याला त्यानं ठीक बघितलं. मग कालांतर असंच गेला, ते दररोज पाणी बघायचे ते सारखं त्या झाडाकडं. शेजारने सांगायची बघा ना आमचं वांग्याचं झाड कसं उबदारे आलं आहे, फुलं लागलेत, आता बारीक बारीक वांगे पण लागले, छोटी 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 वांगे लागलेत म्हणली. मग असं ते चालू होतं प्रोग्राम हळूहळू. तिचं दररोज उठलं की ती वांग्याच्या नादी लागली, तिचं ती विसरूनच गेली होती ती. नवऱ्याला वाटलं बरं झालं म्हणली ही लागली नादी म्हणली. मग असं करता कारण कालांतराने असे छोटे छोटे असे मोठे थोडे थोडे वाढत वाढत 1-2 वांगे लागले त्याला. मग ते लगेच फोटो काढणं, लगेच इकडं गावाकडं की मी वांगं लावलं, वांग्याचं झाड लावले म्हणली, आणि त्या झाडाला वांगे आलेत. मग असं तिचं प्रोसेस चालू झालं एक एक काही नाही काही काही नाही. मग कालांतराने वांगे मोठे झाले की लगेच शेजारी म्हणली हो काय ही वांगं, हो काही आमच्या वांगे लागले. मग ती शेजारीला आता ती 2-3 वांगे होते त्यातले ते म्हणले करा आम भाजी म्हणली आपले आमच्या वांग्याची का शेजारले की म्हणजे एक कुतूहल तिला झालं. मग असे करून ते चालू झाले 2-4 कधीतरी 4-8 दिवसाला थोडे थोडे 2-4 2-3 वांगे यायचे ते करायचे. असे करून तिला एक जास्तीत जास्त त्या झाडापासून तिला 1-1.5 किलो वांगे भेटले असतील, कारण वातावरण कधी झाड उबदार येत नव्हतं. आणि मग इथं चाललं होतं तर तुम्हाला मंडळी सांगायचं गोष्ट म्हणजे तिला 1-1.5 किलो वांगे काढले असेल तिथं. आणि ज्यावेळेस तिनं टोटल मारलं त्या, तर त्या वांग्याच्या कुंडी सगळा खर्च जातं, त्या वांग्याचा खर्च जवळजवळ 650 पुढे काहीतरी सरकला होता ती. म्हणजे तिला 1 किलो वांगं म्हणजे घेण्यासाठी तिला 650 रुपये खर्च आला होता. तर मंडळी ते असंच प्रकार होतो की माणसं आपल्या काही गोष्टीसाठी
त्याचा विचार करत नाहीत, पैशाचं किती स्वस्त पडतं आहे, किती महाग पडतं आहे, काय पडतं आहे. आता हिला 100 रुपये किलोचं ताजे तवणी वांगं गदे जाऊन खरेदी करायला तिला खूप महाग वाटली, आणि हा वांगे तिला 650 जे एक वांगं पडलं, तिचा वेळ गेला, मार्केटमध्ये फिरली, बेजारी, ही जी खरेदी करण्या, ही तिनं विचार करत नाही. मग नवऱ्याला आल्यानंतर हे चर्चा झाली, नवऱ्याने तेच सांगितलं तिला की बाई म्हणला ही किती रुपये किलो वांगे आणलीस आता आपल्या घरातली आहे ती. तिनं त्या नवऱ्यानं तोटेलवर सगळं लावून दिलं, त्यावेळेस ती निघाला तेवढा खर्च. तर बघा स्वस्तातलं किती महाग पडतं ही आजच्या गोष्टीमध्ये हे तुम्हाला सांगायचं होतं मंडळी. तर मंडळी याबरोबरच आजची गोष्ट संपली. हा कार्यक्रम कसा वाटला मला जरूर कळवा. परत आपण उद्या कार्यक्रमात याच भेटणार आहोत गप्पा गोष्टीत. तोपर्यंत ओम नमः शिवाय. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.